नमस्कार, मी डॉक्टर सुधीर शिंदे, मी भारती हॉस्पिटल धनकवडी पुणे येथे हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ सर्जरी म्हणून कार्यरत आहे। मी शल्य चिकित्सक आहे, म्हणजे सर्जन आहे। आज मी तुम्हाला कॉमन सर्जिकल कंडिशन म्हणजे हर्निया या आजाराबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे। हर्निया असा आजार आहे, तो फार कॉमन आजार आहे। पुरुषांच्यामध्ये हा आजार जास्त दिसून येतो। या आजारामध्ये लक्षणं काय असतात हे मी तुम्हाला सांगणार आहे। ह्याच्यामध्ये पेशंटला जांघेमध्ये किंवा पोटावर अशी एक सूज येते किंवा गाठ येते। ती गाठ हवेच्या फुग्यासारखी पण असते। खोकला केल्यावर, जोर केल्यावर, वजन उचलल्यावर तो फुगा मोठा होतो आणि ज्यावेळी तुम्ही झोपलेला असता त्यावेळी तो आतमध्ये जातो। काही काही पेशंटना वेदना होतात, दुखतं, पण बऱ्याच पेशंटला ते दुखत नाही, त्यामुळं आजारकडे लक्ष दिलं जात नाही। तो कमी जास्त होत असतो, त्यामुळं पेशंट लोक त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत। पण कधी कधी जर कॉम्प्लिकेशन्स झाले, गुंतागुंती झाली, तर या हर्निया आजारमध्ये आतमध्ये जे आतडं असतं, जे बाहेर येत असतं, ते जर अडकलं तर कधी कधी पेशंटची कंडिशन सिरियस होऊ शकते। याच कारणाने हर्न्यासाठी ऑपरेशन करणं जरूरी आहे। ऑपरेशन हाच हर्न्याचा इलाज आहे। ऑपरेशन दोन प्रकारचे असतात। आत्तापर्यंत आम्ही ओपन सर्जरी करत आलो, त्याच्यामुळे शरीरावर इन्सिजन किंवा चिरा घेऊन ऑपरेशन केलं जायचं। आता आधुनिक पद्धतीने दुर्बीणद्वारे किंवा लॅप्रोस्कोपीद्वारे हर्न्याचे ऑपरेशन करता येते। त्याचा फायदा हे आहे की लॅप्रोस्कोपी सर्जरीमुळे पेशंटची जी रिकव्हरी आहे, बरा होण्याचा जो टाईम आहे, तो फास्ट असतो। आज ऑपरेशन केलं तर उद्या आपण पेशंटला घरी पाठवू शकतो। त्यामुळे ही सोय आपण भारती हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे आणि हर्न्याचे ऑपरेशन लॅप्रोस्कोपीद्वारे आपण कॉमनली करतो आणि पेशंट्स जे ऑपरेशनसाठी येतात त्यांना त्याचा फायदा होतो। आपण पण जर आपल्या कोणाला, आपल्या कुटुंबातील व्यक्तीला किंवा आपल्या मित्रपरिवारामध्ये किंवा आपल्या जिथं आपण राहतो त्या गावामध्ये जर असा कोणाला जर आजार असेल, हर्न्याचा आजार असेल, तर तुम्ही भारती हॉस्पिटल धनकवडी पुणे इथे डिपार्टमेंट ऑफ सर्जरी सर्जरी विपुडीमध्ये तुम्ही संपर्क करू शकता आणि सल्ला घेऊ शकता आणि त्या सल्ल्याद्वारे आपण या आजारावर लॅप्रोस्कोपीद्वारे उत्तम इलाज करू शकतो। आभारी आहे।